लोकसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील दोन मोठे पक्ष फुटले शिवसेना आणि राष्ट्रवादीची दोन दोन शक्ल झाली येत्या लोकसभा निवडणुकीत त्याचे परिणामही दिसतील यात काही शंका नाही पण पक्षात पडलेली ही फूट जनतेला आवडली की नाही पक्ष फुटल्यानंतर जनतेमध्ये कोणाची ताकद नेमकी किती आहे उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे शरद पवार की अजित पवार कोणाला किती पसंती एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेऊन भाजपला त्याचा नेमका किती फायदा होतोय हेच या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री राऊत आणि तुम्ही बघताय मुंबईत शिवसेना फुटून एकनाथ शिंदे भाजपसोबत सत्तेत गेले त्यांना शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हही मिळालं महायुतीत निवडणूक लढवणार असल्यानं शिंदेंना भाजपचा पाठिंबा देखील असणार आहे उद्धव ठाकरेंकडे त्यांचा मूळ पक्ष नाही त्यांचा मूळ निवडणूक चिन्ह नाही त्यांना मशाल या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे दुसरीकडे शिवसेनेत जे झालं तेच राष्ट्रवादीतही झालं अजित पवार पक्ष घेऊन बाजूला झालेत आता राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे अजित पवारांकडे शरद पवारांकडे त्यांचं ओरिजिनल नाही निवडणूक निवडणूक चिन्ह शरद पवार गटाला तुतारी या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढावी लागणार आहे पण या दोन्ही पक्षात झालेल्या फुटीचा निवडणुकीत कसा परिणाम होईल मतदारांची सगळ्यात जास्त पसंती नेमकी कोणाला आहे तर सकाळ माध्यम समूहाने एक सर्वे केलाय आणि या सर्वेमधून काही आकडेवारी समोर आली आहे तर सकाळ माध्यम समूहाने केलेल्या सर्वेची आकडेवारी तुम्हाला मागे ग्राफिक्समध्ये दिसते तर सकाळ माध्यम समूहाने केलेल्या सर्वेनुसार भाजप तेहत्तीस पॉईंट सहा टक्के मत घेऊन राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरतोय तर त्या पाठोपाठ अठरा पॉईंट पाच टक्के मतं घेऊन काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरतोय पण आता महत्वाचं म्हणजे या फोडाफोडीच्या राजकारणानंतरही उद्धव ठाकरे यांनाच लोकांनी पसंती दिलेली दिसते उद्धव ठाकरे यांना बारा पॉईंट पाच टक्के लोकांनी पसंती दिली असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फक्त चार पॉईंट नऊ टक्के लोकांनी पसंती दर्शवलेली आपल्याला इथे दिसून येते हे सेम चित्र राष्ट्रवादी सुद्धा दिसतं शरद पवार ज्यांच्याकडे मूळ पक्ष आणि मूळ चिन्ह नाही त्यांनाच बारा पॉईंट सहा टक्के मतं मिळताना दिसत आहेत तर या उलट अजित पवार ज्यांच्याकडे मूळ पक्ष आणि मूळ निवडणूक चिन्ह आहे त्यांना फक्त तीन पॉईंट नऊ पूर्णांक मतं मिळणार मिळताना दिसत आहेत असं या सर्वेमधून आपल्याला दिसून येते म्हणजेच फोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडलेलं नसून उद्धव ठाकरे आणि शरद पवार आधी ज्यांच्याकडे मूळ पक्ष होता त्यांना जनतेनं पसंती दिलेली दिसते याचाच दुसरा अर्थ काढायचा झाला तर भाजपनं एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सर्वाधिक जास्त जागा मिळवण्यासाठी सोबत घेतलं असलं तरी पण त्याचा भाजपला फायदा होताना दिसत नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना अजूनही जनतेची पसंती मिळत नसल्याचं या आपल्याला दिसून येते कारण महा कारण याच विरुद्ध महाविकास आघाडी जर असा सामना झाला तर महायुतीला त्याचा फटका बसताना आपल्याला दिसतोय आपल्याला जर हे ग्राफिक्स आहे एकत्र निवडणूक लढले तर काय म्हणजे महाविकास आघाडी आणि महायु युती असे जर एकत्र निवडणूक लढले तर काय होतं

पॉईंट तीन टक्के महायुतीला मतं मिळताना दिसतात तर महाविकास आघाडीला पंचेचाळीस पॉईंट साठ टक्के मत मिळतांना आपल्याला दिसतात म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी सारख्या दोन पक्षांना सोबत घेऊनही त्याचा फायदा भाजपला होताना दिसत नाही उलट ज्यांचा पक्ष फुटला प्रती जनतेची सहानुभूती या सर्वेतून तरी दिसून येते पण हा फक्त एक सर्वे आहे पण प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरही चित्र असंच राहील का हे बघावं लागेल सकाळ माध्यम समूहाचा या सर्वेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुंबई तक चा